हॅलो, नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता चौथी मधील युनिट 3 मधील पेज नंबर 46 आणि 47 म्हणजे 46 आणि 47 वरील पाठ नमिता दीदीज टाइम टेबल हा पाठ आता आपण अभ्यासणार आहोत. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो पिक्चर पाहिला होता स्कूल टाइम टेबलशी रिलेटेड, त्या पिक्चरवरील आधारित प्रश्नांची उत्तरं अगदी खूप सुंदर प्रकारे तुम्ही दिलेले आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इफ यू गो टू द रेल्वे स्टेशन, व्हॉट यू विल सी देअर? यू विल सी द टाइम टेबल ऑफ रेल्वे ट्रेन्स. रेल्वेच्या गाड्यांचं टाइम टेबल आपल्याला बघण्यास मिळतं. जस्ट ॲज इफ यू व्हिजिटेड एनी बस स्टॉप, एनी बस स्टँड, तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्या बसेसचं वेळापत्रक म्हणजेच टाइम टेबल बघायला मिळतं. हे झालं. आणि जी आपली शाळा चालते, हा ती शाळा सुद्धा आपली व्यवस्थितरित्या कशा आधारे चालते? टाइम टेबलच्या आधारावरच चालते. सो इफ अवर स्कूल सक्सेसफुली रन्स विथ द हेल्प ऑफ द टाइम टेबल, इन द सेम वे इफ इन अवर डेली रुटीन लाईफ इफ वी शुड मेंटेन अवर टाइम टेबल, देन वी कॅन ऑल्सो लिव अवर लाईफ सक्सेसफुली अँड हॅपीली. सो हियर टुडे वी विल लर्न अबाउट नमिता दीदीज टाइम टेबल. नमिता दीदीज टाइम टेबल. टाइम टेबल रिलेटेड टू हर डेली रुटीन लाईफ. या ठिकाणी आपण नमिताचं जो टाइम टेबल आहे, टाइम टेबल म्हणजेच काय, तिची रोजची दिनचर्या ही ती कशा प्रकारे व्यक्त करते, कशा प्रकारे ती घालवते, तर ह्या पाठातून आपण नमिताची रोजच्या दिनचर्या विषयीचा अभ्यास करणार आहोत.